आज आप लोगों को दिखाने वाला हूँ, जी हाँ, जिन्होंने अपने करियर में बहुत सारे हिट मूवीज दिए, पद्मश्री अवार्ड से जिन्हें सम्मानित किया गया, माधुरी दीक्षित, इनके आज गांव में मैं आप लोगों को लेके जाने वाला हूँ। नमस्कार, मैं विकास पुरुषोत्तम दीक्षित। देखो, ये भी दीक्षित निवास है, 1986। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चुकसा का हेलो एंड वेलकम, वनकम, मैं राहित फकीर मोहम्मद सोलकर, आप सबके अपने चैनल पर हार्दिक स्वागत करता हूँ। तो आप सबको पता है कि गांव वाली सीरीज चल रही है, तो आज एक आपको ऐसे गांव में लेके जाने वाला हूँ जो हमारे गांव से एक 10 किलोमीटर के डिस्टेंस पर है। बहुत ही अच्छा गाँव है जो आज आप लोगों को दिखाने वाला हूँ। जी हाँ, जिन्होंने अपने करियर में बहुत सारे हिट मूवीज दिए, पद्मश्री अवार्ड से जिन्हें सम्मानित किया गया, माधुरी दीक्षित, इनके आज गाँव में मैं आप लोगों को लेके जाने वाला हूँ। देवगढ़ तालुके में इनका गांव है। वीडियो में एंड तक बने रहे, पूरी इन्फॉर्मेशन मैं आज के इस वीडियो में देने वाला हूँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, सफर की शुरुआत कर दी। अस्सलाम वालेकुम या अल्लाह। तो अभी हम लोग आ चुके हैं कात्रा देवी वाड़ी पे। हमारा गांव राजापुर तालुके में पड़ता है और आज जो गांव में जा रहा हूँ वो देवगढ़ तालुके में पड़ता है। ये कात्रा देवी वाड़ी है। ये जो रोड आता है ना, ये राजापुर तालुके से आता है और ये जो ब्रिज देख रहे हैं ना आप, ये राजापुर तालुके से देवगढ़ तालुके में जुड़ने वाला ब्रिज, यानी खोड़ोपोई से अंबेरी में जुड़ने वाला ब्रिज है। देख रहे हैं, इसे अंबेरी चेक पोस्ट कहा जाता है। यहाँ से अगर जाओगे तो सौंदाड़े, वागोटन, ये रूट पर जाओगे, यहाँ से जाओगे तो देवगढ़, विजयदुर्ग, मालवान, सब ये रोड से होके जाना पड़ता है। और ये रोड से अगर आप लोग जाओगे तो रत्नागिरी, राजापुर, ये साइड जाएंगे। और ये साइड अगर जाओगे तो तिरलोट है, नवानगर है और पड़ेल भी जा सकते हो। तो ये वाले रोड से हम लोग जाएंगे आज। पड़ेल 3 किलोमीटर। ये व्यू देखो आप लोग, ये सब नारियल के झाड़ एक लाइन में लगे हुए और खेती खेत हर जगह, जहां नजर जा रही है वहां खेती खेत है। देखो, उन लोग अगर चप्पल निकाल रहे तो अपना भी फर्ज बनता है चप्पल निकाल के चलने का। आता शेती ची काम जोर आता है इतना कसे काढतात ते दाखवा झालं मला। अशी ठेवलास ना, हा झोडताना पडतात ते, अशी आपण नाही काढायची, हा झोडायची कशी झोडतात दाखवा जरा। अशी काढली ना, हा अशी मारायची ना, पडतात ते मुक्त। असे मारल्यानंतर ते पडतात, काढायचे नाही आपण हातात, आपण नाही काढायचे। भरपूर जण मशीन लावतात काय? हो, आता भरपूर जण मशीन कत लावतात। अच्छा, पण हाताने पण येतात ना? हा, हाताने पण येतात ना? हाताने येतात, पण थोडत ना आता। आता हे पूर्ण नाही आलेत ना? हा, ही चिम आहे ती, आहे ना, हे बाहेर जाईल सगळं, हे सर्व बाहेर जाईल। अच्छा अच्छा, मग चिम बा, हा पण येतात पण हे सर्व बाहेर जाईल। चक्की हे चांगला आहे ना, हे चांगलं आहे, सर्व हे चक्कीवरती द्यायचा। धन्यवाद। बघा अशी होते शेती। माधुरी दीक्षितचा गाव कुठे? माधुरी दीक्षित ऍक्ट्रेस पडेल गाव काय? कुठे आता आपण कुठे आहोत? पडेलात ना। पुढचा स्टॉप कुठल्या वाडीचं नाव काय त्यांच्या? मधली वाडी काय? पडेलला कुठल्या वाडीत आहे मी? शेवडेवाडीला। शेवडेवाडीला, ओके। त्यात शेतीची कामं भरपूर चालली आहेत, है ना, जोरात चालू आहे। नमस्कार, माझं नाव विश्राम काश्रम आहे, पडेल, मुक्काम पडेल, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्गाव। मी पडेल गावचा रहिवासी असून शेतीविषयक माहिती देत आहे। पाऊस कमी असल्याकारण शेती करपून गेली होती, त्यामुळे नंतर गणपतीच्या वेळेस पाऊस एकदम कमी झाला होता। 10-15 दिवसांनी परत पाऊस जोरात चालू झाल्यानंतर शेती झाल्याची व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित
झालेले आहे, त्यामुळे आता यावर्षी शेती चांगल्यापैकी आहे. चांगल्यापैकी असल्यामुळे भात शेतीला जोर आला आणि ते शेतकरी आता भाताच्या इथून सगळे कापणीमध्ये मग्न आहेत. बघा, शेती असो किंवा मासेमारी असो, मासेमारीमध्ये लागणारी मेहनत, शेतीमध्ये लागणारी मेहनत ही खूप आहे. कोकण मेहनती आहे, तुम्ही बघितलात, हार्डवर्किंग लोक राहतात इथे आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट करत राहा, कोणी एका रात्रीत यशस्वी होत नाही. मस्त 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 भाई, कशात तुम्ही? थँक्यू. कुठे चाललात? तो आज मेरे को सागर भाई मिले. सागर भाई देखो यहाँ पे, तो सागर भाई मिले मेरे को यहाँ पर. आज सागर भाई मेरे को पूरा पड़ेल घुमाने वाले. सागर भाई ही वाड़ी आहे, ती मधली वाड़ी आहे ना? हो, मधली वाड़ी. आज तुम्ही आम्हाला माधुरी दीक्षित मॅम यांचं घर दाखवणार आहेत. ओके, मधल्या वाड़ी मध्ये त्यांचं घर आहे. हे देखो, इकडचा परिसर तुम्ही बघू शकता कसा आहे. रोड पण बऱ्यापैकी चांगले आहेत, शेतीची कामं इथे पण चालू आहेत. आता कापणी चालू आहे, म्हणजेच आता ही मधली वाड़ी बघा, ही मधली वाड़ी आहे. इथून जर तुम्ही वरती गेलात ना, तर इथेच माधुरी दीक्षित मॅम यांचं घर आहे. ही है मधली वाडी में माधुरी दीक्षित मॅम इनका घर है, जो आज आप लोगों को मैं दिखाने वाला हूं. तो ये वो जगह है जहां पर माधुरी मॅम अपने बचपन में आते थे अपने मॉम डैड के साथ में. ये वही सरजमी है, ये वही जगह है, ये वही गांव है, ये वही वाड़ी है जो आज आप लोगों को मैं दिखा रहा हूं. दीक्षित निवास जो आप लोग देख रहे हैं, ये घर बंद है, यहाँ पर कोई रहता नहीं है. ये देखो, यहाँ से हम अंदर चलते हैं. अंदर चल के मैं आप लोगों को दिखाता हूँ. कोई रहता नहीं है इसलिए थोड़ा जाम हो गया है सब. ये देखो, दीक्षित निवास ये घर है, दीक्षित निवास. नमस्कार, मी विकास पुरुषोत्तम दीक्षित, मुक्काम पोस्ट पडेल, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, या गावचं माजी सरपंच म्हणून काम केलेलं आहे. या ठिकाणी आपण ज्या आता पडेल गावातल्या दीक्षित घराण्याच्या भागामध्ये उभे आहोत, तर माझ्या बाजूला जे इथे हा जो भाग दिसतो आहे, ह्या भाग म्हणजे आपली मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सिनेतारिका माधुरी दीक्षित हिच्या आजोबांचं या ठिकाणी घर होतं. आणि त्या घराची जी पूर्वीची जागा आहे, त्याला आपण चौथाला म्हणतो, त्या ठिकाणी आपण आता उभे आहोत. अर्थात 1950 माधुरीचे आजोबा रामचंद्र दिनकर दीक्षित हे यांचं इथे घर होतं आणि ते इथून मुंबईला व्यवसायानिमित्त गेले आणि ते शेअर ब्रोकर म्हणून काम करायचे. आणि नंतर त्यांनी दादरला शिवाजी पार्कच्या समोर एक बंगला विकत घेतला. त्या ठिकाणी तुम्ही आजही गेला तर दीक्षित बंगला नावाने त्या ठिकाणी तो बंगला आहे. आणि त्या बंगल्यातच माधुरीचा जन्म झाला. रामभाऊ दीक्षित यांचा मुलगा शंकर आणि त्यांची मुलगी माधुरी, म्हणजे या ठिकाणी जे घर होतं त्या रामभाऊ दीक्षितांची ती नात. आणि तिथं सगळं शिक्षण, जन्म माधुरीचा दादरमध्ये झालं, शिक्षण जन्म मुंबईत गेला. या ठिकाणी आम्ही तिथे कुटुंबातले सगळे सहभागी हिस्सेदार आहोत या ठिकाणी. आणि आमच्या कुटुंबातली स्त्री आहे, अर्थात ती लहानपणी आपल्या आई वडिलांबरोबर या ठिकाणी गावाला दरवर्षी मे महिन्यात यायची. चित्रपटसृष्टीत गेल्यानंतर हळूहळू तिला वेळेभावी ती येत नाहीशी झाली. आणि मला वाटतं आता बरीच वर्षात ती हल्ली या ठिकाणी काय आलेली नाही, पण तिचे आई वडील आजोबा हे सगळे त्या काळामध्ये येत असत. आता ह्या माधुरीचे या ठिकाणी घर आता नसलं तरी इकडचे देव आहेत, त्यांचं ते काय वार्षिक कार्य असतं.
किंवा लग्नकार्य असतं तर आम्ही सगळे भेटत असतो आणि यांनी त्या माधुरीच्या आजोबांनी इथली सगळी प्रॉपर्टी आम्हाला 50 सालामध्ये दिली, आपलं देवबीव सगळं आम्हाला दिलं आणि सांगितलं हे सगळं तुम्ही सांभाळा आणि ते मुंबईला गेले आणि तिथपासून त्यांचे वारस म्हणून आम्ही ते सगळे काम करतो आहोत, इथे बघतो आहोत आणि आता माधुरी सुपरस्टार झाली. आम्हाला दीक्षित घराण्याला अतिशय अभिमान आहे, आमच्या पडेल गावाला, विशेषतः कोकणाला, आणि कोकणातील बरेच रत्न निर्माण झाले, त्यामधले एक माधुरी रत्न आहे आणि ज्यांनी कोकणचा झेंडा सातासमुद्रापलीकडे फडकवला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे. एवढीच मला या ठिकाणी आता माहिती. येस, आणि पद्मश्री अवॉर्ड पण भेटला ना त्याला 2008 ला भेटलेले आहे. तिला पद्मश्री अवॉर्डने ती सन्मानित झालेली आहे, बरेच पुरस्कार तिला मिळालेले आहेत आणि चित्रपटसृष्टीतून एक नामांकित अशा प्रकारची जिथं न भूतो न भविष्यति अशा प्रकारच्या भूमिका तिने केलेल्या आहेत आणि त्याची नोंद चित्रपटसृष्टीमध्ये आ चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ती राहील इतक्या उत्तम प्रतीचं काम तिने केलं. हो नक्कीच, तुमचं भेटणं असं होत असतं ना? आमचं भेटणं होत असतं, विशेषतः आमचे जे काही कार्यक्रम असतात, मग लग्न असून दे इतर काही कार्यक्रम असेल त्यावेळेला ती येऊन जाते, त्यावेळी आमच्या भेटी होतात. पण आता सध्या ती कार्यभावल्यामुळे तिचा आमचा संपर्क थोडासा कमी झालेला आहे, कारण तिलाही आता वेळ नाही आहे, पण कार्यामध्ये आमच्या भेटी होत असतात. आता हल्ली ते रत्नागिरीमध्ये येऊन गेले ना? हां, रत्नागिरीला तिचा आजोळ आहे, तिची आई म्हणजे कुर्धे रत्नागिरीजवळ जे गाव आहे तिथे लिमये नावाची फॅमिली आहे, त्या लिमयांच्या घरी तिचा आजोळ. आणि बऱ्याच वेळेला माधुरी आईबरोबर आजोळी तिकडे जायची आणि वडील मात्र इकडे दरवर्षी मेमाय द्यायचे, अर्थात मुलांना जरा आईबरोबर जाण्यामध्ये इंटरेस्ट असतो त्यामुळे ती तिकडे जायची. आणि तरी तिचा संपर्क मात्र कायम आमच्या गावाशी म्हणा किंवा कुटुंबाशी या ना त्या कारणाने आहे. म्हणजे त्यांचा मूळ गाव पडेलच आहे ना? पडेल आहे, हे त्यांच्या आजोबांचं जन्मस्थान या ठिकाणी आहे आणि पुढे त्यांचं नंतरची जी पिढी आहे सगळी ती मुंबईला. धन्यवाद सर. मी असं ऐकलं की तुम्ही पण शिक्षकच ना? मी शिक्षक आहे. ओके. मी 32 वर्ष या ठिकाणी सेवा केली, गावामध्ये विविध पदावर मी काम करतोय. मी सोसायटीचा चेअरमन म्हणून काम केले, तंटामती अध्यक्ष म्हणून काम केले, सार्वजनिक क्षेत्रामध्ये मी आयुष्यभर काम करतोय. ओके सर, इथे आपल्या पडेल गावामध्ये हॉस्पिटल पण आहे ना? पडेल हॉस्पिटल आहे, हायस्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे. अच्छा, मस्त. प्राथमिक शाळा आहेत, मंदिरं आहेत, अंगणवाड्या आहेत, सगळ्या शैक्षणिक सुविधा पडेल गावामध्ये उपलब्ध आहे. पडेल कॅन्टीनवर मोठा दर गुरुवारी बाजार भरतो, बाजारपेठ मोठी आहे पडेल कॅन्टीन. पडेल कॅन्टीन इथून जवळजवळ 3-4 किलोमीटर किलोमीटरवर आहे, 2 किलोमीटरवर आहे. आणि पडेल गाव तसं आता 3673 पडेल गावाची सध्या लोकसंख्या आहे आणि पडेल गाव हे पंचक्रोशीतला एक विकसित साधारण गाव, विकसनशील गाव म्हणून पडेल गावकडे बघितलं जातं. ओके सर, मला सांगा इथे दीक्षित फॅमिली किती आहेत? दीक्षित फॅमिली आता आमची घरं 5-6 घरं दीक्षितांची आहेत, पण प्रत्यक्ष आता बरेचसे मुंबईला असल्यामुळे इथे आता आमचं एकच दीक्षितांचं घर सध्या चालू आहे. अच्छा, खाली पण मी बघितलं एक दीक्षित निवास आहे, तुमचा दीक्षित निवास आहे, परत हे पण इथे दीक्षित निवास आहे. बंद आहेत पण सगळे नोकरी धंद्या निमित्ताने मुंबईला असतात. अच्छा अच्छा, ओके. फक्त मे महिन्यात किंवा कधीतरी दिवाळीला येतात. ओके, धन्यवाद सर, खूप चांगला वाटलं तुमच्याशी बोलून. ओके, तुम्ही वेळ काढलात आमच्यासाठी, धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. चहा पाणी वगैरे काय घेताय काय? नको नको, आता निघतो मी. धन्यवाद, धन्यवाद विचारल्याबद्दल. आम्ही आपले आभारी आहोत. येस, 97 माझा बर्थडे पण 97 लाच आहे. 97 योगा चांगला आहे, 97 मी घर बांधलं, तुमचा वाढदिवस 97 होत आहे. नक्की योगा आपल्याला भावी वाटतल्यासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. चला येऊ. ओके. दीक्षित निवास आहे, इथे दीक्षित निवास आहे, हा घर आहे यांचा आणि जवळजवळ 5-6 फॅमिली इथे दीक्षितांचे आहेत. इच्छा देवगड तालुक्यामध्ये अगर आप लोग आते ना, देवगड तालुक्यामध्ये जर तुम्ही येत असाल तर इकडचे रोड आहे ना खूप चांगले आहेत आणि बाजूला बघा तुम्ही झाडं आहेत, सावली झालेली आहे, दुपारची वेळ आहे. बघा पडेलला आल्यानंतर मी बघितला टोपूल, टोपूल म्हणतात ना याला, टोपूल म्हणतात, ते टोपूल कसे बनवतात हे तुम्हाला मी आज दाखवतोय. हे बघा, हे असे टोपूल तयार करतात आणि आता हे टोपूल विणत आहेत ना, बघा कसे तयार करतात ते तुम्हाला दाखवतोय. जर तुम्हाला कोणाला टोपूल पाहिजे असतील ना तर नक्कीच काकीला कॉन्टॅक्ट करा. काकी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का? फोन नंबर आहे तुमचा? जर तुम्हाला बल्क ऑर्डर आले म्हणजे भरपूर ऑर्डर आले तर तुम्ही बनवू शकता ना, है ना? ओके ओके. बाकीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7030160806. टोपूल जर तुम्हाला कुठे कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे जर तुम्हाला टोपूल पाहिजे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. हे टोपूल बनवतात, दाखवू का की कसे बनवतात टोपूल. बघा असे तयार केले जातात असं, आणि साईज पण कुठली पण साईज भेटते ना, छोटी मोठी
है ना, छोटी मोठी पण साईज है ना। हा एक छोटा टोपूल आहे आणि त्याच्यापेक्षा छोटा टोपूल आहे बघा, हे असे तयार केले जातात। इथेच राहता का काकी तुम्ही? आणि बघा काकी इथे राहतात, इथे राहतात बघा काकी। तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला टोपूल पाहिजे असतील तर नक्कीच भेटून जातील। धन्यवाद काकी, खूप चांगला वाटलं तुमच्याशी भेटून। किती रुपये एक टोपूल तरी? 300 रुपये सांगून 250 रुपये प्रमाणे देतो। हाय ना 250, पण मेहनत तर मेहनत पण आहे त्याच्यात। मेहनत भेटतर काठी आणायची आम्ही बनवायचं। हाय ना काढायची आहे ना, बरोबर मेहनत भरपूर। नक्कीच कॉन्टॅक्ट करा। अभी ये जो आप लोग देख रहे ना, ये जिला परिषद प्राथमिक शाला पड़ेल नंबर 1, तो ये पड़ेल की स्कूल है और ये सब स्कूल के बच्चे हैं। देखो यहाँ पर एक्टिविटी कर रहे सब, देखो सब बच्चे लोग खेल रहे हैं। जिला परिषद प्राथमिक शाला पड़ेल नंबर 1 काफ़ी सुंदर और काफ़ी अच्छी स्कूल दिख रही है। ये जो आप लोग देख रहे हैं ना यहाँ पर, ये पड़ेल गाँव की ग्राम पंचायत है, आज़ादी का अमृत महोत्सव। जो सामने दिख रही है ना जूनी ग्राम पंचायत है यहाँ पर, उसके बाद ये नई इमारत है। और ये जो हम लोग देख रहे हैं ये विट्ठल रखुमाई मंदिर है ना, और ये यहाँ पर एक दुकान है जो पुराना दुकान है, फिर वहाँ पर मेडिकल है एक और ओम क्लिनिक है। हाँ मेडिकल होना से आरोही ओमकार दीक्षित, आरोही ओमकार दीक्षित उनका ही क्लिनिक और मेडिकल है ये। आणि ही खूप जुनी इमारत आहे आणि हा पडेल गाव, तिथे पण एक दुकान आहे। और ये जो आप लोग सामने देख रहे ना, ये पडेल गाव की हायस्कूल है जो आप लोग देख रहे सामने। और पर कोई भी शूट मैं विदाउट परमिशन कुछ नहीं कर रहा हूँ, सब परमिशन ही ले रहा हूँ यहाँ पर। इतने तक खो खो चालू है। और एक बात बताना चाहूँगा मैं आप लोगों को, ये जो आप लोग यूनिफॉर्म देख रहे हैं ना, हम लोगों का शुरुआती वक्त था ना स्कूल का, जब हम लोग प्राइमरी स्कूल में थे तो ऐसा ही यूनिफॉर्म था हमारा, और गर्ल्स लोगों का ऐसा ही यूनिफॉर्म था, आज भी मेरे को याद है। तो यहाँ पर पड़ेल गाँव में आप लोग देख सकते हैं हाई स्कूल भी है और जूनियर कॉलेज भी, और सब बच्चे लोग अभी खेल रहे। शाम का वक्त है, शाम का टाइम है। सर से परमिशन लिया, सर ने परमिशन दिया, थैंक यू सो मच सर, धन्यवाद सर। तो जितना जो कुछ भी सब मैं शूट कर रहा हूँ ना, जो जो गांव में मैं जाता हूँ ना, वहाँ पर मैं परमिशन के सिवा शूट नहीं करता हूँ। हर गांव में जाके पहले, सबसे पहले मैं उनकी परमिशन लेता हूँ, देन उसके बाद मैं शूट करता हूँ। तो बहुत बहुत शुक्रिया सर। ये देवस्थान गए थे तो आप लोग सामने देख रहे ना, ये पोस्ट ऑफिस है, ऊपर देख सकते हैं आप पोस्ट ऑफिस, और नीचे होटल है, दुकान है। और यहाँ से आगे चलेंगे तो भाई मेरे साथ में घूम रहे प्रेम राम भाई। तो ये जो आप लोगों को सामने दिख रहा है ना, ये श्री रवलनाथ मंदिर है, देखो ये आप लोग सामने देख सकते हैं। और उसी के सामने आप जो देख रहे हैं ना, श्री भावका देवी मंदिर है। देखो तो उससे पहले मैंने आप लोगों को दिखाया कि हाथ से कैसा पटक के निकालते वो दिखाया मैंने गेहूं। अब यहाँ पर ये मशीन है, मशीन के मदद से कैसा निकलता है वो दिखा दो। देखो आप लोगों को ये मशीन के मदद से निकल रहा है देखो। और अभी भात कापनी ज़्यादा पैमाने में हो रही है तो ऐसा निकलता है। देखो ये मशीन है, ये अपन तैयार करते हो मशीन अच्छी अच्छी कारखाने में होते क्या तैयार? ओके, उस पर एक पैडल है, वो पैडल प्रेस करना पड़ता है तब जाकर वो बनता है। हे जे आपल्याला समोर दिसते हे रेशन दुकान आहे। और ये जो हम सामने देख रहे हैं, इसकी स्थापना अगर देखें तो 1964 में हुई, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र। ये पड़ेल गांव का हॉस्पिटल है, जो पुरानी इमारत है देखो आप देख सकते हैं। और यहाँ पर ये बस स्टॉप भी है यहाँ पर, और सामने श्री साई मेडिकल जो आप देख रहे हैं, तालाब है, ओके हे तलाव आहे आणि इथे घर आहेत। म्हणजे आज तुम्हाला संपूर्ण पडेल गाव दाखवलं आहे ना मी, ओके। एका साईडला मेडिकल आहे आणि एका साईडला जनरल स्टोर आहे। आणि एक वेळ होता, एक काळ होता की STD ISD अँड PCO हे खूप जास्त प्रमाणामध्ये वापर केला जायचं फोन लावण्यासाठी। 1 रुपयाचं कॉईन आतमध्ये टाकायचं आणि फोन लावायचं असं पहिले पूर्वी होतं। चेअर पण जुनी आहे, आमच्या घरी पण अशी चेअर होती एक। भाई अपने साथ में भाई भी ठंडा पिएंगे। थैंक यू प्रेम राम भाई, खूब सपोर्ट केला भाई ने आणि आपले वीडियो पण बघतो, धन्यवाद असं सपोर्ट करत रहा। येऊ
ओके थँक्यू. देखो सब का भात कापने के काम शुरू है यहाँ पर. सो आज की वीडियो इधर ही खत्म हुई. कैसी लगी आपको ये वीडियो एक कमेंट करके जरूर बताना. अगर आपको ये वीडियो पसंद आई तो लाइक शेयर एंड सब्सक्राइब जरूर करना. सो क्या बोलते फिर, खुदा हाफिज. मिलते वापस अगली वीडियो में. लव यू ऑल.